राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आज नागपुर के अंबाझरी तालाब का निरीक्षण किया। इस समय विभाग के सभी आला अधिकारी उपस्थित थे, जिन्होंने आगामी समय में वहां पर होने वाले सुधार कार्य के बारे में उप मुख्यमंत्री को जानकारी दी। अब से कुछ ही दिनों बाद बारिश का मौसम शुरू होने जा रहा है। पिछले साल बारिश की वजह से अंबाझरी परिसर में पानी घुस गया था, जिसके लिए अंबाझरी परिसर से बहने वाली नाग नदी के बहाव में निर्माण हुई अवरोध को जिम्मेदार बताया गया। घटना के बाद प्रशासन ने घटना के पीछे का कारण ढूंढने का प्रयास किया है, जिस पर बारिश पूर्व उपाय योजना की जा रही है। इन सुधार कार्यों का आज राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने सभी अधिकारियों के साथ निरीक्षण किया। मागच्या वर्षी जो काही पूर आला त्याच्यानंतर विविध विभागांचं आपण कोऑर्डिनेशन केलं होतं, ज्याच्यामध्ये महानगरपालिका असेल, इरिगेशन विभाग असेल, PWD विभाग असेल, आणि या पुराची कारणं काय काय आहेत, तिथे कुठे कुठे अडथळे आहेत, या सगळ्याचा त्या ठिकाणी विचार करण्यात आला होता। आता जी काही कामं हातात घेण्यात आली आहेत ती दोन प्रकारची आहेत, एक तर लॉंग टर्मची कामं आहेत आणि काही या पावसाळ्यापुरतं कामं आहेत। लॉंग टर्मच्या कामांमध्ये एक तर जे काही बंड स्ट्रेंथनिंग करायचं होतं ते काम पूर्ण होत आहे, आणि जवळपास इरिगेशन विभागाने आत्ता सांगितलं की पुढच्या 15-20 दिवसामध्ये बंड स्ट्रेंथनिंगचं काम ते पूर्ण करून घेतील, त्यामुळे ते एक महत्त्वाचं काम होईल। दुसरं, आता पाण्याची लेवल मेंटेन ठेवण्याकरता आत्ता स्टॅटिक भिंत आहे, आत्ता पाण्याची लेवल जी आहे ती कमी अधिक करता येत नाही, आणि म्हणून त्याच्यावर 3 गेट्स लावण्याचा निर्णय झालेला आहे। त्याचं देखील काम सुरू होईल, पण ते काही पावसाळ्यापूर्वी संपू शकणार नाही, त्याला अजून 6 महिने लागतील। आणि म्हणून आत्ताच्या काळामध्ये पाणी निघण्याकरता एक वेगळं चॅनल तयार करण्यात आलेलं आहे, ज्या चॅनलने यावेळेस ज्यावेळेस लेवल वाढेल त्यावेळेस ती लेवल वाढू नये या दृष्टीनं ते पाणी आपल्याला सोडता येईल आणि पाणी बाहेर काढता येईल। दुसरं, मागच्या वेळेस लक्षात आलं की पाणी निघण्यामध्ये 2 मेजर अडथळे आपल्या लक्षात आले। एक, आपण जिथे उभो आहोत तिथे जो पूल आहे तो पूल एक मेजर अडथळा होता, जो खाली होता त्याचे स्पॅन देखील कमी होते, तर आता त्याचा स्पॅनही मोठा केला जातो, तो वरही केला जातो आहे, आणि त्यातला एक भाग जो आहे तो साधारणपणे 10 जूनपर्यंत पूर्ण होईल, बाकीचा नंतर होईल, पण ट्रॅफिक सुरू होऊ शकेल एवढ्या दृष्टीने तो एक भाग त्याचा पूर्ण केला जाईल, उरलेला भाग व्हायला थोडासा वेळ लागेल। पलीकडे आपल्याला कल्पना आहे की मेजर जे काही अजून एक डिझास्टर झालं ते NIT स्केटिंग रिंग जे आहे त्या ठिकाणी जी पार्किंगची व्यवस्था केली आहे त्याच्यामुळे ते झालं होतं, तेही तोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता, तेही काम सुरू झालेलं आहे। आणि याच्या व्यतिरिक्त जिथे जिथे फ्लो अडतो आहे त्या त्या ठिकाणी तो फ्लो मोकळा कसा होईल असा प्रयत्न चाललेला आहे। मला असं वाटतं की हे सगळं काम पूर्ण झाल्यानंतर हा प्रॉब्लेम सॉल्व होईल, पण आत्ता आमची चिंता आहे की या पावसाळ्यात काय त्या दृष्टीने ज्या काही टेम्पररी उपाययोजना आपण हातामध्ये घेतल्या त्या लवकर पूर्ण झाल्या पाहिजेत असा आमचा प्रयत्न, आणि मला विश्वास आहे की सगळे विभाग काम करतात त्यामुळे त्या निश्चितपणे पूर्ण करू शकू। फडणवीस ने बताया कि इस सुधार कार्य में नदी से शुरुआत में बने हुए संकरित पुल को बड़ा बनाया जा रहा है, साथ ही NIT स्केटिंग रूट को भी तोड़ा जाएगा। पिछले साल नाग नदी के अवरोध के कारण परिसर में हाहाकार मच गया था, इस बार भी बारिश की गति तीव्र रही तो पिछली बार की तरह जनता को परेशानी न हो इसका ध्यान प्रशासन ने रखना चाहिए। कैमरा पर्सन अजित कुंवर के साथ प्रकाश शुंकलवार की रिपोर्ट।